नमस्कार नमस्कार नमस्कार. तुफान आलयामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रो, असं म्हणतात की कुठल्याही वाहत्या नदीत आपण दोनदा पाय ठेवू शकत नाही. म्हणजे काय, एका सेकंदाला जी एक नदी असते ती दुसऱ्या सेकंदाला तीच नदी राहत नाही ना. आता या क्षणी नदीचं जे पाणी आपल्या पायाला स्पर्शून गेलं ते पुढच्या क्षणाला फार दूर 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 निघून जातं. क्षणाक्षणाला नदीतलं पाणी बदलत राहतं, वाहत राहतं, नदी पार समुद्राला जाऊन मिळते. उडत उडत जाऊन ती ढग होते, मग बरसणारा पाऊस होते, मग ओढा होते, धबधबा होते, आणि परत एकदा नदी होते. बदल हेच जीवनाचं सूत्र, बदल हीच जिवंत असल्याची ग्वाही. तर दोस्तो, आपली फार्मर कप स्पर्धासुद्धा अगदी जिवंत आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून शेतीच्या क्षेत्रात पावलोपावली बदल होताना दिसत आहेत. काही सूक्ष्म तर काही ठळक असे हे बदल आहेत. आनंदाची, आश्चर्याची आणि कमालीची गोष्ट अशी की निसर्गराजासुद्धा शेतकऱ्यांच्या हातात हात घालून समृद्धीच्या वाटेवर निघाला. चक्क निसर्गसुद्धा बदलतोय. अंबाजोगाई तालुक्यातलं भावठाणा गाव म्हणजे कापसासाठी प्रसिद्ध. पण शोलेमधल्या रामगड गावात जशी गब्बर डाकूची दहशत होती, तशीच भावठाणा गावात कापसाचं पांढरं सोनं लुटणाऱ्या मावा किड्याची दहशत पसरली होती. कापसावर बोंडाळी, लाल्या, मावा होऊन पुन्हा लाल्या होणे असे प्रकार खूप वाढले. त्याच्यामुळे लोकांनी कापूसच बंद केला आमच्या इथला. आळीनं सगळं खाऊन टाकायचा कापूस, बोंडाचं नुसते दिसायचे वर एवढा लिहिणं ते किडकेजमध्ये फोडल्यानंतर. लोक कापसाला फावरून फावरून असे बेजार व्हायचे की असं दुपारच्या परीनं असं जर फिरायला गेलं कापसाच्या पिरियडमध्ये सगळं गॉ आवाज यायचा फवारायचा, कंटिन्यू 24 तास असा आवाज यायचा. ती इतकी परिस्थिती भयानक होती. अशातच गावात फार्मर कप आला आणि सोबतच आली डिजिटल शेती शाळा. खतरनाक गँगस्टर. या शाळेत गावकऱ्यांची ओळख झाली मावा किड्याचा कर्दनकाळ असलेल्या लेडी बर्ड उर्फ ढाल्या किड्याशी. हॅलो देअर, मी लेडी बर्ड. सगळे शेतकरी मला ढाल्या किडा म्हणून ओळखतात. दिसताच पिकावर मावा, लेडी बर्ड ला बोलवा. बऱ्याच वर्षापासून आमच्या या शेतामध्ये लेडी बर्ड किडी असायची, पण आमची ओळख नव्हती. त्या ओळख पिरियड शाळेमध्ये आम्हाला कळालं की हे लेडी बर्ड म्हणून हा जे आहे ते मावायला खातं. मग काय, लेडी बर्ड उर्फ ढाल्या किडा म्हणजे मावा नावाच्या गब्बरचा नायनाट करणारे आपले जय आणि वीरूच आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना आपल्या शेतात पाचारण करण्याची जय्यत तयारी गावकऱ्यांनी सुरू केली. रासायनिक कीटकनाशकांमुळे मित्र कीटकांचा सुद्धा नाश होतो हे लक्षात घेऊन सर्वात आधी गावकऱ्यांनी रसायनांच्या वापरावरती नियंत्रण आणलं. त्याऐवजी निंबोई अर्क, दशपर्णी अर्क अशा नैसर्गिक उपायांकडे शेतकरी वळले आणि सुरू झाली एका बदलाची कहाणी. दशपर्णी अर्क आम्ही सर्व गटानं त्या ठिकाणी बनवला. त्यानंतर पुन्हा लिंबोळ्या गोळा करण्याचं काम केलं. अशा फवारणी केल्यानंतर मित्रकीड मरत नाही. भावठाणा गावात आपल्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. ही बातमी मिळताच ढाल्या किड्यांची भली मोठी फौज गावात दाखल झाली. जवळजवळ एका एका पानावर 4-4, 5-5, 4-4, 5-5 पानं समजा लाखावर येत. किडे किती लाखावर असतील. जय आणि वीरू गावात आले होते. आता गब्बरची काही खैर नव्हती. युद्ध सुरू झालं आणि अवघ्या काही दिवसात कापसावरला मावा किडा पाठीला पाय लावून पसार झाला. 15 दिवसात आम्हाला त्या मावावर कंट्रोल, ऑटोमॅटिक निसर्गाच्या रूपात कंट्रोल दिसला. मावा कसलाच कुठं हुडकून काढला तरी नाही. तुम्ही बघा ह्या काय मावा आहे का ती. गावातली मावा किड्याची दहशत आता संपली आहे आणि शेतकरी मोकळा श्वास घेत आहेत. एकतर आमचे पैसेही वाचले फवारणीचे व पिकावर तेज आहे. रासायनिकमुळं जमिनीची भानी नाही, जमिनीचा पोत बी चांगला राहणार. ही सर्व इतका सुंदर असा फायदा झालेला आहे. असा कापूस कवा चालला होता माझा. सरासरी आमचं ह्या वर्षी उत्पन्न 60-70 हजार रुपये वाढणं शक्यत आहे. आपल्या लाडक्या जय आणि विरूवर अर्थात ढाल्या किड्यांवर शेतकरी भलतेच खुश आहेत. थँक्यू ढालेराव. आमच्या शेतातच राहायचं बरं का आता? आता जायचं नाही कुणकड. हा, दुसऱ्या वर्षी परत या, आम्ही तुमची व्यवस्था करू. वा वा वा, जबराट. मित्र किडे आले आहेत परत. ते सांगाम, ढाल्या किडा इज बॅक. निसर्गातला हा बदल अत्यंत आशादायी आहे, नाही का? म्हणजे पृथ्वी फिरत राहते, दिवसाची रात्र होते, रात्रीचा पुन्हा दिवस. ऋतू बदलतात, झाडांची पानं झडतात, पुन्हा पालवी फुटते. तशीच गावंही बदलतात, शहरंही बदलतात. गावाकडून शहराकडे, शहराकडून गावाकडे धावणारे रस्तेसुद्धा बदलतात, माणसंसुद्धा बदलतात. करमाळा तालुक्यातील कुंभार गावचे 3 तरुण सचिन धुमाळ, राहुल पानसरे आणि सतीश घरत
हे शिक्षण आणि नोकरीनिमित्त अनेक वर्ष गावापासून दूर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये होते. पण कोविडच्या साथीत वर्क फ्रॉम होम झालं आणि हे तीनही इंजिनियर तरुण गावात परतले. गावातली स्थिती अस्वस्थ करणारी होती. लोक घाबरलेली होती सर्व. असं वाटायचं की सगळं म्हणजे दिशाहीन झालंय. या परिस्थितीला बदलण्यासाठी या तिघांच्या डोक्यात एका स्टार्टअप कंपनीची कल्पना आली आणि स्थापन झाली कुंभारगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी. गावातलं पूर्वीचं पारंपरिक करडईचं पीक कुणी घेतच नव्हतं. या तरुणांना इथेच प्रकाशवाट दिसली. ही जे तरुण मुलं आहेत तर ह्यांनी हे सगळं सर्च केलं तेलाला काय वाव आहे मार्केट. ह्यात जर आपण उतरलो तर 100% सक्सेसची गॅरंटी. गावात तब्बल 40 एकरावर करडईचं पीक घेतलं गेलं आणि या इंजिनियर्स तरुणांनी राहुरी कृषी विद्यापीठासोबत करार करून या करडईची शेतकऱ्यांना चांगली किंमतही मिळवून दिली आणि अशातच गावात फार्मर कपची घोषणा झाली. आणि आम्हाला एक आनंद झाला की आपण जे करतोय ते पाणी फाउंडेशनने तेच आणताय. उडीद आणि तूर या पिकांसाठी 2 गट तयार झाले पण दुर्दैवाने पेरणीच्या वेळी या भागात मुबलक पाऊसच झाला नाही. शेतकऱ्यांना पेरणीच करता आली नाही. पण आता दृष्टिकोन बदललेला होता. तर आम्ही तर हिंमत हारलो नाही. आम्ही कारण कोविड तर पाहिला होता, त्यातून आम्ही बाहेर आलो होतो की ठीक आहे एक प्लॅन फसला म्हणून काय फरक पडत नाही. आपण आता रब्बी येतोय, रब्बीत आपलं मागचा करडीचा अनुभव आहेच, तर त्यात आणखी चांगलं काम आपण करू शकतो. गावकऱ्यांचा हा आत्मविश्वास बघून या तरुणांची आपल्या गावाबद्दलची स्वप्न सुद्धा मोठी होऊ लागली आहेत. आमच्या येथील शेतकऱ्यांना जी वैश्विक बाजारपेठ आहे ती आम्हाला उपलब्ध मोकळी करून द्यायची, ज्याच्यामुळे त्यांना 4 पैसे जास्त मिळतील. गावांमधून शहरात तर सर्वच जातात पण शहरांमधून गावात परत जाऊन बदल घडवून आणणारे हे 3 इडियट्सच म्हणायचे की. मित्रो, शेतीच्या कारभाराची जी एक अशी गाडी असते ना तिला अनेक चाकं असतात. म्हणजे शेतकरी असतो, मजूर वर्ग असतो, व्यापारी असतो, ट्रान्सपोर्टर असतो, ग्राहकही असतो. अनेक घटकांची मिळून अशी एक परिसंस्था, एक इकोसिस्टीम असते. जेव्हा शेतीच्या या गाडीची दिशा बदलायला लागते तेव्हा तिच्यासोबत जोडला गेलेला प्रत्येक घटकसुद्धा समृद्धीच्या मार्गावर आपोआप वाटचाल करू लागतो, नाही का? फुलंब्री तालुक्यातील चिंचोळी गावातल्या शेतकऱ्यांचं मिरचीचं पीक मागील बऱ्याच वर्षांपासून तोट्यात जात होतं. कमी कमी मागच्या वर्षी माझं 30 ते 40 हजार रुपयाचं नुकसान झालेलं. 1 एकरवाला 65-65 हजार आणि 20 गुंठ्यावाला 25 ते 30 हजार रुपये तोट्यामध्ये आला. यामागे 2 मुख्य कारणं होती. एक म्हणजे निविष्ठा खरेदीवर होणारा अफाट खर्च. कारण की मिरची एक असं खर्चिक पीक आहे की ते शेतकऱ्याचं पूर्ण कंबरडं मोडलं जातं. आणि दुसरं कारण म्हणजे वाहतुकीचं योग्य साधन नसल्यानं माल बाजारात पोहोचवताना तो खराब होणं. गाडीवरती बांधायची, मोटरसायकलवरती घेऊन जायची, पाऊस चालू असायचा त्यामुळे पोते ओले व्हायचे. तर मार्केटमधला जो व्यापारी घेणार आहे तर पोते ओले असले तर त्याला कटती लावतो 4 ते 5 किलो, त्यामध्ये नुकसान होत होतं. अशातच गावात फार्मर कप आला आणि गावकरी पोहोचले ट्रेनिंगला. रावणाच्या जशा 10 तोंड आहे तशा शेतीच्या 10 तोंडाच्या समस्या आहे. त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं याविषयी आम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं. सगळ्या समस्यांवरचं एकमेव उत्तर म्हणजे एकत्र येणं ही गोष्ट शेतकऱ्यांच्या ध्यानात आली आणि सुरू झाली एका बदलाची कहाणी. की आपण मागच्या वर्षी जरी लॉस गेलो तरी यंदा आपण भरारी घेऊ शकतो. तिथून वापस आल्यानंतर सर्वजणांनी एकमत केलं की बा मिरची लावायची. काम सुरू होताच निविष्ठा खरेदीवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली. जे मी 1 रुपया 60 पैशाला जे रोप आणलं होतं मागच्या वर्षी ते ह्या वर्षी मला 1 रुपयाने भेटलेलं आहे. रोप, मल्चिंग पेपर, खतं, चिकट सापळे एकत्र खरेदी करत या गटाने तब्बल 2,75,000 रुपये वाचवले. शेतीच्या पद्धतीतही या शेतकऱ्यांनी बदल केला. चिकट सापळे आम्ही जेव्हा शेतामध्ये आमच्या बसवले त्यावरती मोठ्या प्रमाणावरती कीटक चिटकले. मेहनत फळाला आली, जोमदार पीक मिळालं आणि एकीच्या बळामुळे मालाच्या वाहतुकीचा दुसरा मोठा प्रश्नही सहज सुटला. गावात आपल्या इब्राहिम भाईचं टेम्पो आहे आणि थोडंसं त्यांचं आमचं दोस्तांना असल्यामुळे ते सुद्धा आमच्यात रेडी झाली. गटाची मोठी ऑर्डर असल्यानं इब्राहिम भाऊंचा टेम्पो अगदी शेत बांधापर्यंत येऊ लागला. प्रत्येकाच्या शेताच्या बांधावरून एक जरी पोतं असलं तर ते उचलायला येतात. हा आमच्या गटात एकत्र आल्यामुळे फायदा झाला. पावसाळ्यातही माल सुखरूप बाजारात पोहोचू लागला. उच्च गुणवत्तेच्या या मालाला भावही दमदार मिळाला. शेतकऱ्यांच्या खिशात पैसे कुळकुळू लागले. गावच्या अर्थव्यवस्थेचं चाक वेगानं फिरू लागलं. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, मजुराचं बी वाढतं, गाडीवाला घोडेवाला सगळे त्याच्यामध्ये चालत्यानं मांग मांग मग मजुरी आम्हाला वाढून भेटली. या पलाटाचं झालं त्या पलाटावर, त्या पलाटात झालं त्याच्यावर,
इतके गावात आमचं ते चालूच आहे आता. इब्राहिम भाऊंची ईदही यंदा लवकरच आली. मला 75,000 रुपयाचा फायदा झाला याच्यापासून गटापासून. तीच शेत, तेच पीक, तीच माती आणि तीच माणसं, पण एकत्र आल्यानं सारं काही बदललं. प्रत्येकाच्या घरामध्ये जर आपण आज गेलो संघर्ष मिरची गटाच्या, तर त्यांच्या घरातलं वातावरण तर पाहिलं एकदम प्रसन्न आहे. मिरची खाल्ली तर तिखट लागतंय, पण आमचं तोंड आज गोड झालेलं आहे मिरचीमुळं. बदल ही काही फक्त तरुणाईची जहागिरीदारी नाही आहे, म्हणजे तरुण सळसळ तर रक्तच फक्त बदल घडवून आणू शकतं असं काही अजिबात नाही आहे. फार्मर कप आला आहे रंगात, बदलत आहेत गावं, बदलते शेती, बदलत आहे शेतकरी आणि बदलतोय अख्खा महाराष्ट्र. चला जाऊया कळमनुरी तालुक्यातल्या जरोडा गावात आणि बघूया तिथे बदलाचं हे वार कुठल्या दिशेने वाहत आहे. कळमनुरी तालुक्यातील जरोडा गावातल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन फार्मर कपच्या प्रेरणेने एक गट बनवला, शिवछत्रपती शेतकरी गट. हे गट तर निर्माण झाला होता, कागदी गट निर्माण झाला होता, परंतु आता प्रॅक्टिकली कसं करायचं त्यासाठी घरातल्या कुटुंबातल्या सदस्याची परवानगी लागणार आहे. बीज प्रक्रिया, BBF ने पेरणी अशा SOPs चा अवलंब करून आम्हाला शेती करायची आहे हे जेव्हा मुलांनी घरच्यांना सांगितलं तेव्हा ठिणगी पडली. नाही करायची म्हटलं त्याला BBF, हे आपलं पारंपरिक जे चालू आहे त्यांनाच फेरायचे म्हणलं. पण पोरं जिद्दीला पेटलेली. शेवटी त्यांना सांगितलं की सगळी नका, परंतु माझ्या हिश्याची अर्धा का एकरभर काय करा मला शेती द्या. आणि या पद्धतीने शेवटी भांडण करून काय होईना त्यांच्याकडून अर्धा एकर शेती मला स्वतःला तो प्रयोग करण्यासाठी मी घेतली. बीज प्रक्रिया करून या तरुण शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली, पण या सर्वात घरच्यांच्या तुलनेत त्यांना पेरणीला उशीर झाला आणि नेमकं यांच्या पेरणीच्या वेळीच पावसाने घोळ केला. पाऊस पडलाच नाही 8 दिवस, आमचं जोमानं पीक वाढायलं इकडं आणि त्याचं निघलंच नाही. 8 दिवस उघाड झाली, मी म्हणलो आता बरं वाटायलं मला. पण अखेर 9व्या दिवशी निसर्गाने या तरुणांच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला, पाऊस झाला. आणि त्यानंतरचा पाऊस झाला तो समजांच्या आमच्या जे काही गुट आमच्या गटातली सदस्य आहे त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाचा पाऊस ठरला. 3र्या दिवशी आम्ही पाहिलं की जमिनीतून अंकुर काय येत होते, वर येत होते. आणि तेव्हा आम्ही सर्व घरच्यांना पटवून सांगितलं की हे बघा, जर आपण जर ही बीज प्रक्रिया केली नसती तर हे जमिनीचं बी आज किड्यांनी आणि सगळं वाया घेतलं असतं, त्यांनी खाऊन टाकलं असतं. काही दिवसांनी तर अतिवृष्टी झाली, तेव्हा BBF च्या तंत्रशुद्ध वापराचं महत्वही लक्षात आलं. शरीरवरंब्यावर जे आपण हे BBF प्रमाणे पेरणी केली आहे त्यामुळे त्या तासानं पाणी निघून चाललं आणि बेडवर असल्यासारखं पीक असं जोमामध्ये वाढत आहे. आणि ज्यांनी पारंपरिक पेरणी केली त्यांच्या शेतामध्ये काय आता पूर्ण पीक त्यांचं काय झालेलं आहे, पाण्याखाली गेलेलं आहे. फरक आता त्याच्याच जोमात आहे, आमचं हे झालेलं आहे म्हणजे चिवडले ना दांड नसल्यामुळे. आज जरोडा गावच्या या तरुण मावळ्यांना आधी प्रखर विरोध करणाऱ्या त्यांच्या पालकांची आता भाषाही बदलतेय. आता आमच्या विषयी त्याचं उत्पन्न जास्त निघाल्यावर तर आम्हाला हार मानावंच लागेल, आणि पुढच्या वर्षी मग सगळं तूच कर बघ तेच पेर. हो सगळंच मग त्याच्या टोटल खंडात. जरोडा गावच्या तरुणांना माझा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पण मित्रो, बदल ही काही फक्त तरुणाईची जहागिरीदारी नाही आहे, म्हणजे तरुण सळसळ तर रक्तच फक्त बदल घडवून आणू शकता असं काही अजिबात नाही आहे. शेवटी तुम्ही तरुण आहात की नाही हे काही तुमच्या वयावरून नाही ठरत. संगमनेर तालुक्यातील मांची गावातील सोमनाथ माई गेल्या 50 वर्षांपासून शेती करत आहेत, परंतु दरवर्षी बियाणं उगवणार की नाही, दुबार पेरणी करावी लागेल की काय, ही धाकधूक त्यांच्या मनात असायची. पहिल्यांदा आम्ही बियाणं जे पेरायचे याचे काय आम्हाला हे उगवल का नाही उगवल्याची काही कल्पना नव्हती. पण यावर्षी मात्र त्यांच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला. मांची गावात आम्ही मांचीकर हा शेतकरी गट तयार झाला आणि सोमनाथजी सुद्धा गटाचा भाग बनले. पाणी फाउंडेशनचे टीम आमच्याकडे आले, जाऊ दे सर्व वगैरे बंडू भाऊ यांनी आम्हाला सांगितलं, सूचना केली, जरी बा तुमचं घरचं बी असेल किंवा कुठलं तुम्ही इकत आणलं असेल तर ते बी तपासून बघा. मग काय, सोमनाथजींनी आयुष्यात पहिल्यांदा बियाण्याची उगवण क्षमता तपासली. बियाणं चाचणीत पास झालं आणि सोमनाथजींनी खूप विश्वासाने पेरणी केली. यापूर्वी एक धाकधूक असायची तर ती आता त्यांच्या मारुत किलमिशी म्हणजे ती शंका दूर झालेली. इथून पुढे एक ठाम निर्धार सोमनाथजींनी केलाय, म्हणजे बी तपासल्याशिवाय तर आम्ही कुठलंच पेर करणार नाही. आता चांगले बियाणं तपासून पेरलं तर बा त्याचे नुकसान पण होणार नाही, त्याचा फायदाच होणार बा.
हे काम म्हणजे आरूसाठी एक खेळ सुद्धा आहे आणि अभ्यासाची उजळणी सुद्धा. नमस्कार, तुफान आळ्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ब्रेकपूर्वी आपण एका 65 वर्षीय तरुणाला भेटलो आणि आता वेळ झाली आहे एका 10 वर्षाच्या चिमुरड्याला भेटण्याची आणि हे पाहण्याची की त्याने त्याच्या गावात काय बदल घडवून आणलाय. 2018 वॉटर कप पासून गावच्या वॉटर बजेट बाबतीत आनंद गावचे गावकरी सजग झाले होते. राजेश बोडखे हे गावात बसवलेल्या 3 रेनगेजचं नियमित मोजमाप करत होते आणि या कामात त्यांच्या सोबत नेहमीच असायचा त्यांचा मुलगा आरुष. मी स्वतः त्या ठिकाणी जाणार, ते मोजमाप करणार, मग माझ्या बरोबर तोही त्या ठिकाणी येणार. नेमकं पप्पा काय करतात? अख्ख्या गावाचा पाऊस मोजणारं हे रेनगेज यंत्र आरुषला खूपच अद्भुत वाटलं. त्याला उत्सुकता होती, एवढं इथं यंत्र बसवलं सगळ्या गावाचं पाणी मिळतंय, म्हटलं मी पण मोजणार. मग मलाही कळतंय की मी स्वतः गावचा पाऊस मोजणार असा आरुषने निर्धार केला आणि आपल्या वडिलांच्या देखरेखीत तालमीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं नाही, मी लक्ष ठेवायचं, त्याच्याबरोबरच राहायचो. नाही हा बरोबर नोंद आहे, आता किती झालं आहे सांग. तो म्हणला 10.2 मिलीमीटर. हा मग अडचण नाही, म्हटलं तुला आता मोजमाप करता येते, जरी मी एखाद दिवस नसलो तरी अडचण येणार नाही. अशा प्रकारे तो ते मोजमाप करू लागला. आज चिमुकल्या आरुषने अख्ख्या गावाचा पाऊस मोजून त्याची नोंद ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली आहे. या कामामागचा नक्की हेतू तरी काय हे सुद्धा आरुषला पक्क उमगलंय. हे काम म्हणजे आरुषसाठी एक खेळ सुद्धा आहे आणि अभ्यासाची उजळणी सुद्धा. पाऊस मोजण्यासाठी 2 क्रिया कराव्या लागतात, गुणाकार आणि भागाकार. त्या करताना म्हणजे मला गणित सोडवताना खूप आनंद होतो. मोठं झाल्यावर सुद्धा सर्वांच्या हिताचंच काहीतरी काम करण्याची आरुषची इच्छा आहे. कलेक्टर बनून जे चोर गुंडे वगैरे आहेत त्यांना थांबवणार आणि मग जिथं गरज आहे तिथं मग सगळ्यांना मदत वगैरे करणार. वा वा आरुष, शाबाश. अशीच मजा मस्ती कर, तुझं काम अखंड चालू दे तुला. दोस्तो, आपला फार्मर कप स्पर्धेचा हा प्रयोग आता वेगाने पुढे सरकतोय. बऱ्याच ठिकाणी पीक जोमदार वाढलेलं आहे, कापणी सुद्धा सुरू झाली आणि इथून पुढे सुरू होणार आहे स्पर्धेची रंजकता आणि ती पोहोचणार आहे शिगेला. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अनेक नव्या गोष्टी घेऊन. कळावे लोभ असावा तुफान आलं या.